काय आहेत प्रवाशांच्या मागण्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गर्दी कमी करण्यासाठी सर्व गाड्या 15 डब्यांच्या करा. राज्य सरकारने रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. उशिराने येणाऱ्या मेल एक्सप्रेससाठी लोकलच्या वेळापत्रकाचा बळी देऊ नये. लोकलसाठी बनवलेल्या ट्रॅकवर फक्त लोकलच चालवण्यात याव्यात. आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत. मनोज, प्रवासी संघटनांकडून आता आंदोलन केलं जात आहे, मागणी होते काय, अधिकची माहिती. बरोबर आहे नीलम तुमचं, कारण की आपण बघितलं दिवसेंदिवस लोकलमध्ये गर्दी ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि यामध्ये नागरिकांना लोकलमधून प्रवास करताना आव्हान द्यावं लागत आहे. यामध्ये मध्य पश्चिम आणि हार्बर आणि ट्रान्स या लोकलमधून सेवेच्या प्रवाशांचा त्रास दिवसेंदिवस हे वाढत असल्याने रेल्वे प्रवासी संघटनांनी पांढरे कपडे घालून आंदोलन करण्याची हाक दिलेली आहे आणि यासाठी रेल्वे प्रवाशांनी गुरुवारी पांढरे कपडे हे परिधान करून निषेध आंदोलन केले. त्यानुसार ठाणे आणि मुंबई परिसरातील विविध रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्रशासनाच्या कारभार तक्रारीचा पाळा देखील वाचण्यात आला आणि आपण बघता या ठाण्यात या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच मुंबईतील रेल्वे प्रवासी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तसेच आपण बघितलं रेल्वे कारभारावर प्रवासी संघटनेने लोकलमध्ये निषेध देखील नोंदवला. तसेच आपण बघितलं तर या संघटनेच्या वतीने गुरुवारी सकाळी काही स्थानकांवर रेल्वे प्रवाशांना काही फीत वाटण्यात आल्या आणि ते लावून रेल्वे प्रवास करण्यात आला आणि त्यानुसार अनेक रेल्वे प्रवाशांनी रेल्वेच्या प्रशासनाने निषेध देखील केला आणि आपण बघितलं यांच्या मागण्या बघितलं तर कोकण रेल्वेप्रमाणे मुंबईच्या लोकल रेल्वे वाहतुकीसाठी ट्रान्सपोर्ट ऑफ मुंबई असे स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा अशी त्यांची मागणी आहे. तसेच आपण बघितलं तर रेल्वे सेवेची लोकलची गर्दी कमी करण्यासाठी 15 डब्यांच्या गाड्या लवकरात लवकर सुरू करा आणि त्याचबरोबर एक्सप्रेस गाड्या हे आपण बघितलं तर रेल्वे लोकलच्या जे रूळ आहे त्यावरती चालू देऊ नका अशी त्यांच्या मागण्या आहेत आणि यासाठी आपण बघितलं मोठ्या प्रमाणात प्रवाशांकडून हे आंदोलन करण्यात आलेले आहे. धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.